नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। अक्षय तृतीयेचा दिवस हा खूप शुभ दिवस असतो। या दिवशी आपण कोणत्याही वस्तूची खरेदी केली तर त्याचे फळ आपल्याला अक्षय मिळते, म्हणजे त्याचे फळ आपल्याला संपूर्ण जीवनभर मिळत राहते। म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी जास्तीत जास्त धनसंपत्ती सोने चांदीची खरेदी केली जाते, कारण असे म्हटले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण ज्या वस्तूंची खरेदी करतो त्या वस्तूत उत्तरोत्तर वाढ होत राहते। आपल्या घरात ती वस्तू जास्तीत जास्त येते, संपूर्ण वर्षभर आपल्या घरात त्या वस्तूची रेलचेल राहते। म्हणून जास्तीत जास्त व्यक्ती या दिवशी स्थायी संपत्तीची प्राप्ती व्हावी म्हणून स्थायी सोने, जसे सोन्याची नाणी, सोन्याची बिस्किटे, अशा स्थायी सोन्याची खरेदी करतात। अक्षय तृतीयेच्या दिवशी विशेषतः देवी लक्ष्मीचे पूजन केले जाते। ज्याप्रमाणे दिवाळीत लक्ष्मी पूजनाला महत्त्व आहे, त्याप्रमाणे अक्षय तृतीयेलाही लक्ष्मी पूजनाचे फार महत्त्व आहे। या दिवशी देवी लक्ष्मीचे पूजन केल्यास आपल्याला सुख व सौभाग्याची प्राप्ती होते। या दिवशी सोने खरेदी करणे खूपच शुभ असते, परंतु काही अशा वस्तू आहेत ज्यांची खरेदी आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी केली तर सोने खरेदी इतकेच आपल्याला त्याचे शुभफळ प्राप्त होते। येथे मी तुम्हाला अशा 10 वस्तू सांगणार आहे ज्यांची खरेदी आपल्याला या दिवशी करायची आहे। जर शक्य असेल तर आपण या सर्व वस्तूंची खरेदी करू शकतो, हे खूप शुभ असेल। परंतु जर या सर्व वस्तूंची खरेदी करणे शक्य नसेल तर या वस्तूंपैकी ज्या वस्तू खरेदी करणे आपल्याला शक्य होईल त्या वस्तूंची आपण खरेदी करू शकतो। या वस्तूंपैकी कमीत कमी एक वस्तू तरी आपण जरूर खरेदी करावी। असे मानले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण ज्या वस्तूंची खरेदी करतो त्या वस्तूंमध्ये उत्तरोत्तर वाढ होत राहते। चला तर जाणून घेऊयात की अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने वगळता इतर कोणकोणत्या वस्तूंची आपण खरेदी करू शकतो ते। त्यातील सर्वात पहिली वस्तू म्हणजे सोन्याच्या किंवा चांदीच्या देवी लक्ष्मीच्या चरण पादुका। अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या चरण पादुकांची खरेदी करून त्यांची घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी स्थापना करावी आणि नियमित त्यांचे पूजन करावे। असे मानले जाते की ज्या ठिकाणी देवी लक्ष्मीच्या पादुका असतात त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही, त्या ठिकाणी नेहमी भरभराट होत राहते। म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या सोन्याच्या किंवा चांदीच्या चरण पादुकांची खरेदी जरूर करावी। अक्षय तृतीयेच्या दिवशी स्फटिकाचे स्त्रियंत्र, दक्षिणावर्ती शंख तसेच व्यापार वृद्धी यंत्राची घरात किंवा दुकानात स्थापना करावी। दररोज यांना चंदनाचा टिळा लावून धूप दीप ओवाळावा। जर आपल्या घरात या वस्तू आधीच आणलेल्या असतील तर गंगेच्या पाण्याने त्यांना स्वच्छ करून शुद्ध करावे आणि नंतर त्यांचे पूजन करावे। या उपायामुळे आपली भरभराट होईल, उत्तरोत्तर आपला प्रगतीचा आलेख उंचावेल। जर आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात स्फटिक यंत्राची स्थापना केली तर नक्कीच आपल्या परिस्थितीत आमूलाग्र बदल झालेला आपल्याला जाणवेल। धनाची देवी लक्ष्मी आपल्या घरात यावी व तिचे कायमचे वास्तव्य आपल्या घरात राहावे असे जर आपल्याला वाटत असेल तर देवी लक्ष्मीची पारदची मूर्ती घरात जरूर आणावी। पारदची लक्ष्मी घरी आणून त्या पारद लक्ष्मीची आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या देवघरात स्थापना करून तिचे पूजन करावे। यामुळे आपल्या घरातून देवी लक्ष्मी कधीच बाहेर पडणार नाही, देवी लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरात राहील। जर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सोन्या चांदीची खरेदी करू शकत नसलो तर निदान या दिवशी कवड्यांची खरेदी तरी जरूर करावी। आपल्याला शक्य होईल तितक्या कवड्यांची खरेदी आपण या दिवशी करू शकतो। कवडीचा उगमही देवी लक्ष्मी प्रमाणेच समुद्रातून झालेला आहे, म्हणून देवी लक्ष्मीला कवडी अतिप्रिय आहे। या दिवशी कवडी आणून तिची स्थापना करावी आणि दररोज त्यांचे केशर व हळदीने पूजन करावे। यामुळे कधीही कुठल्याही प्रकारे आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत नाही। कवड्यांचा दुसरा उपाय म्हणजे 11 कवड्या घेऊन
त्यांची लाल कापडात टाकून एक गाठोडी तयार करावी व ही गाठोडी आपल्या देवघरात ठेवून तिचे दररोज पूजन करावे। कवड्यांमध्ये देवी लक्ष्मीला आकर्षित करण्याची क्षमता असते, म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी कवड्यांची खरेदी जरूर करावी। कवड्यांचा वापर तंत्रमंत्रांमध्येही केला जातो, परंतु जर आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी कवड्यांची खरेदी केली तर आपल्याला कधीच धनाची कमतरता जाणवणार नाही। अक्षय तृतीयेच्या दिवशी मोती शंखाची खरेदी करावी। मोती शंख पूजा सामग्रीच्या दुकानात उपलब्ध असतो। मोती शंख घरी आणून त्याला टिळा लावून लाल रंगाच्या वस्त्रात बांधून तिजोरीत ठेवून द्यावे। यामुळे आपल्या घरात नेहमी धनसंपत्तीत भरभराट राहील, घरात पैसा टिकू लागेल। कधी कधी असे होते की पैसा येतो भरपूर परंतु टिकत नाही। महिन्याच्या शेवटी शेवटी हातात अजिबात पैसा राहत नाही, पैशांची अडचण भासते, चणचण जाणवते। जर अशी समस्या तुमच्याही बाबतीत जाणवत असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय जरूर करा। यामुळे तुमच्या घरात बरकत कायम राहील। अक्षय तृतीयेच्या दिवशी थोडेसे अख्खे धणे खरेदी करावेत व एका चांदीच्या वाटीत ठेवून लाल कपड्यात बांधून ती गाठोडी आपल्या तिजोरीत ठेवून द्यावी। यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर नक्कीच होते, आपल्याला कधीही धनाची कमतरता भासत नाही, आपली तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहते। देवी लक्ष्मीच्या हातात असणारे दक्षिणावर्ती शंख ही घरात ठेवणे खूप लाभदायक मानले जाते, म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी दक्षिणावर्ती शंखाची खरेदी करून त्याची स्थापना आपल्या देवघरात ठेवावी व दररोज नित्य नियमाने त्याचे पूजन करावे। यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर कायम राहते व कधीही धनाची कमतरता भासत नाही। अक्षय तृतीयेच्या दिवशी चांदीची खरेदी ही खूप शुभ मानली जाते, म्हणून या दिवशी छोटीशी का होईना परंतु चांदीच्या वस्तूची खरेदी जरूर करावी। चांदीचे एखादे छोटे नाणे खरेदी केले तरीही चालेल, यामुळेही आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते। अक्षय तृतीयेच्या दिवशी एकाक्ष नारळाची खरेदी करणेही खूप शुभ मानले जाते। सर्व नारळांना 3 डोळे असतात, परंतु एकाक्ष नारळाला एकच डोळा असतो आणि या नारळाला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते, म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी एकाक्ष नारळ घरात आणून देवघरात ठेवावे व त्याचे पूजन करावे। यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर कायम राहते। अक्षय तृतीयेच्या दिवशी क्रिस्टल कासवाची खरेदी केल्यास आपल्याला आरोग्याची प्राप्ती होते। आपल्या घरातील कोणत्याही सदस्यांना आजारपणांचा सामना करावा लागत नाही, म्हणून या दिवशी क्रिस्टलच्या कासवाची खरेदी जरूर करावी। अक्षय तृतीयेच्या दिवशी वाहनाची खरेदी करणेही खूप शुभ मानले जाते। तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन अशा इलेक्ट्रिक वस्तूंची खरेदीही आपण या दिवशी करू शकतो। या वस्तूंची खरेदी केल्यास आपल्या जीवनात सुखसंपदा येते आणि आपल्या ऐश्वर्यात वाढ होते। त्याशिवाय या दिवशी आपण तांब्याच्या भांड्यांचीही खरेदी करू शकतो। पितळी दिवा, काशाची वाटी, डिश किंवा अष्टधातूपासून बनवलेली एखादी मूर्ती या वस्तूंचीही आपण खरेदी करू शकतो। जर आपल्याला सोन्याची खरेदी करणे शक्य नसेल तर या वस्तूंची खरेदी तर आपण नक्कीच करू शकतो। त्याबरोबरच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जमीन, घर, वाहन, भांडी, कपडे इत्यादी वस्तूंचीही खरेदी करू शकतो। हे सुद्धा आपल्यासाठी खूप शुभ फलदायी असेल। अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या सामर्थ्यानुसार कोणतीही एक वस्तू आपण खरेदी करू शकतो, असे नाही की या सर्व वस्तूंची खरेदी करावीच लागेल। आपले जितके सामर्थ्य असेल त्याप्रमाणे 1-2 ज्या वस्तू आपण खरेदी करू शकतो त्यांची खरेदी करावी। महागड्या वस्तूंची खरेदी करूनच आपण देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करू शकत नाही, तर अगदी छोट्या छोट्या व साध्या साध्या वस्तूंच्या खरेदीतूनही आपण देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवू शकतो। अक्षय तृतीयेच्या दिवशी दान धर्माचेही फार महत्व आहे। कोणत्याही प्रकारच्या वस्तूची खरेदी न करता दान धर्म करूनही आपण देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकतो। या दिवशी आपण पाण्याने भरलेला घडा, पंखा, चपला, छत्री, काकडी, खरबूज, फळे,
साखर, तूप या वस्तूंचे दान करू शकतो। एखाद्या गरीब व्यक्तीला पोटभर जेवण देऊन त्याचा आत्मा थंड करण्याइतके पुण्य इतर कशातच नाही। तर मित्रांनो, या सर्व वस्तूंमधून एखाद्या तरी वस्तूची खरेदी जरूर करावी व एका वस्तूचे तरी दान जरूर करावे आणि देवीची कृपा तसेच आशीर्वाद मिळवावा। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।